गारज देवगाव रंगारी या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे झालेल्या जोरदार पावसामुळे या रस्त्याची अक्षरशः सारणी झाली असून रस्ता दुरुस्तीची मागणी आता नागरिक करत आहेत मागील आठवड्यात झोलेगाव पाटीजवळील वाहन खड्ड्यात आदळल्याने गाडीत बसलेली एक गरोदर महिला गाडीमध्येच बाळंत झाली होती त्यात नवजात बालकाचा मृत्यू झाला होता वाहन ना वाहन चालकांना चालवणे चाळीस चाळीसगाव घाटातील जड वाहतूक बंद केल्याने त्यामुळे रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे आहे बांधकाम विभाग मात्र झोपेचे सोंग घेत आहे ढेकू नदीच्या पुलाजवळ जीवघेणा खड्डा पडलेला आहे खड्ड्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना हा खड्डा लक्षात येत नाही त्यामुळे अनेक मोटारसायकल स्वार खड्ड्यात पडून जखमी होत आहे शूर पोलिसांनी रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित विभागाला वेळोवेळी सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे बांधकाम विभाग अद्यापही खड्डा बुजवण्याची तसदी घेत नसल्याने भविष्यात येथे मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रतिक्रिया वाहन चालकांकडून व्यक्त होत आहे विजय मोगल एम न्यूज पोखरी